भारतातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावं असं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या केवळ स्मरणानं आपली छाती मुठभर उंच होते. विशेषतः मराठी माणसाला त्यांच्या चरित्र चिंतनानं जे स्फुरण मिळतं त्याला मात्र तोड नाही. मराठी अस्मितेचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे छत्रपती शिवराय असं आपण मानतो. महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. चला तर मग ऐकूयात खरा शिवाजी. दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी वर्ग, सर्व धर्मियांचा, सर्व जातीयांचा, नवे नवे या भारतभूमीचा खरा शिवाजी ऐकूयात. शिवाजी कोण होता? लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे, निवेदक उद्धव काळापहाड, केपी, अहमदनगर. आगळा राजा शिवाजी. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झालंय. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचं जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला. चित्रपटही निघालेत, व्याख्यानही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढे सारे होऊनही शिवकालाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असं म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचं कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हा सुद्धा एक सरंजामशाहीतलाच राजा होता. जगानं आणि आपल्या देशानं राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबरच केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली हे सुद्धा बरोबरच केलं. शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी आणि चालू ठेवण्याजोगी समाज व्यवस्था नव्हती हेच सिद्ध होतंय. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकले नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही आणि राजेशाही टाकाऊ समाज व्यवस्था ठरते हेच पुन्हा दिसते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदोउदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असं काय आहे की त्यामुळं लोकशाहीत सुद्धा त्याचं स्मरण स्फूर्तीदायक ठरावं? तसे राजे खूप होऊन गेले पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजरा करीत नाही. त्या त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे असे करीत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहानं, उमेदीनं आणि स्फूर्तीनं साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असं का व्हावं? इतर राजांपेक्षा या राजात काय वेगळेपण होतं की ज्यामुळं असं घडत आलंय? शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असं काय वेगळेपण होतं? हे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकाळाचा आणि शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसा हक्कानं बसलेला आयतोबा नव्हता.
आयत्या पिठावर रेघोट्या उठवणं सोपं असतं, त्यात फारसं कौतुकास्पद काही नसतं. वारस हक्कानं राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारस हक्कानं राजा बनला नव्हता, त्याने राज्य निर्माण केलं. तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणं सोपं नव्हतं आणि नसतं. शिवाजीनं ते केलं. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणं आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणं यात खूप फरक आहे. शिवाजीनं जेव्हा राज्य निर्माण केलं तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचार सुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इदबारी चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इति कर्तव्यता मानावी असे इतर करीत. त्या काळात शिवाजीनं राज्य स्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केलं. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता, काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळालेले नाही. आपले कार्य, आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राजांहून सर्वात ठळक वेगळे पण कोणतं? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते, हेच ते ठळक वेगळेपण आहे असं मला वाटतं. खरे म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते, ते राज्य उत्तम समजावे. आपण सध्या लोकशाही राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशातल्या सारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सर्वसामान्य प्रजेला ही राज्य आपली वाटतात का? आपल्या देशात जे काही चाललं आहे ते आपल्यासाठी चाललंय असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटतं याचं प्रामाणिक उत्तर नाही असं आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य आणि त्या राज्यात जे कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. शासन संस्थेची एक उत्तम व्याख्या आहे, जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीनं लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे आणि लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीनं अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातली सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षांचं अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती आणि जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीनं उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजीचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्या काळातील रयतेला वाटत होते, याची अनेक उदाहरणं आहेत. प्रचंड फौज फाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजल खान पन्हाळगडाला वेढा देऊन बसले होते. महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडली नव्हती. नेताजी पालकरानं सिद्धी हिलालच्या सहाय्यानं वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवाजीच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावं लागलं होतं. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला इमानी सिद्धी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेढ्यात अडकून पडलेल्या शिवाजी राजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळ गडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्धी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली.
खोटा शिवाजी बनला होता, एक सामान्य गरीब मनुष्य शिवा न्हावी। या शिवा न्हाव्याला हे ठाऊक होतं की आपण स्वतःला पकडून घ्यायचंय, तसे आपण पकडले जाणार आणि पकडले गेलो की आपला खात्मा होणार, पण तरी तो तयार झाला, सापडला गेला आणि शत्रूच्या तलवारीनं हसत हसत खतमही झाला। जाणून बुजून मृत्यूला कवटाळायला गेलेला शिवा न्हावी कुण्या जहागिरीच्या लोभानं गेला नव्हता। आपण मेलो तरी चालेल, पण शिवाजी राजा जगला पाहिजे अशी त्याची जिद्दीची आणि ठाम भूमिका होती। कारण शिवाजी करतो ते आपलं स्वतःचं कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतोय अशी शिवा न्हाव्याची खात्री होती। अशी खात्री असणारा शिवा न्हावी एकटाच नव्हता। पन्हाळगडाच्या वेढ्यातून महाराज निसटले, सिद्धी जोहर जावत झाला आणि वेगानं पाठलाग सुरू झाला। विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठतात तर खैर नव्हती, पण वाटेत घोडखिंड होती आणि ती खिंड अळवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे खडा ठाकला होता। महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत जान कुर्बान करायला तो आणि त्याचे सवंगडी तयार होते। शेवटी तसंच झालं, बाजीप्रभू पडला, अनेक मावळे कापले गेले, त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत। बाजीप्रभू आणि ते बेनाम मुठभर मावळे का लढले? पुन्हा तीच भावना, आपण मेलो तरी चालेल, पण जे कार्य आरंभलं होतं ते पूर्ण करायला शिवाजी जगायला हवा, ते कार्य पूर्ण व्हायला हवं, ज्याच्यासाठी हसत हसत मरण पत्करावं असं ते कार्य होतं, अशीच त्यांची भावना होती। अशी अनेक उदाहरणं इतिहासानं नमूद करून ठेवली आहेत। शहनशहा औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग याच्याबरोबर महाराजांना हार पत्करावी लागली। नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यास जावं लागलं। आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गवसेना, पुन्हा शक्कल लढवली गेली आणि महाराज पसार झाले। पसार होताना बिछाण्यावर एक जण शिवाजीचं सोंग घेऊन झोपला होता आणि एक जण त्याचे पाय चेपत होता। पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा आणि मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावं म्हणून ही रचना केली होती। मृत्यूला सामोरं जायला मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर आणि हिरोजी फरजंद। लवकर असो अगर उशिरा असो, डाव उघडकीस येणार, आपण पकडले जाणार आणि बेमाऊत मारले जाणार, याची मदारी मेहतरला आणि हिरोजी फरजंदला जाण नव्हती। मृत्यूला कवटाळून आत्माहुती द्यायला ते दोघे का तयार झाले? पुन्हा तेच उत्तर, शिवाजीनं आरंभलेलं कार्य मोलाचं आहे, ते पूर्ण व्हायला हवं, टिकायला हवं। आपण मेलो तरी चालेल हीच ती भावना, आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी जगला पाहिजे असं वाटायला लागावं, अशी किमया शिवाजी राजे करू शकले। इतर राजांसाठीही लढणारे होते, नाही असं नाही, अशा लढाईत अनेक मृत्यूमुखी पडले, पण त्यांचं लढणं हे मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होतं। ते मेले ते जहागिरीसाठी आणि इनामासाठी, उदात्त कार्यासाठी नव्हे। शिवकार्यात लढवय्य सैनिक तर सहभागी होतेच, परंतु सर्वसामान्य रयत सुद्धा आपल्या परीनं सहभागी होती आणि हे फार महत्वाचं होतं। राजाच्या कार्यात जेव्हा रयत मनापासून सहभागी असते तेव्हा ते कार्य यशस्वी होतं। खरं म्हणजे ते कार्य राजाचं नसतं तर सर्व रयतेचं असतं आणि म्हणूनच यशस्वी होतं। रयतेच्या स्वराज्य कार्यातील सहभागाचे ऐतिहासिक सत्य एका प्रतिभावान कवीनं सोप्या अन रोखठोक भाषेत कविता करून नोंदवून ठेवलंय। कवितेचं ध्रुपद आहे, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या। कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचं, धामधुमीचा काळ आहे, सैनिक शिपाई तर सोडाच, पण शेतात नांगरणारा साधा शेतकरी सुद्धा सावध आहे। कुणाचे सैनिक कुठे जातात इकडं त्यांचं लक्ष आहे। स्वराज्य कार्यात दगा फटका करणारा कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे अशी सगळीकडे भावना आहे। बांधावरून चार घोडेस्वार जाऊ पाहतायत, शेतकऱ्याचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईनं त्यांना अडवतो आणि सांगतो, खबरदार पुढे जाल तर चिंधड्या उडवीन, तुम्ही कोण आहात, कुठे चाललात, वगैरे वगैरे। हा चिमुरडा पोरगा शस्त्रसज्ज घोडेस्वारांना दम देतो, भीत नाही।
त्याला वाटतं आपण सुद्धा हे केलं पाहिजे, हे आपलं कार्य आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगलं करतोय, आपण त्यात भाग घ्यायला पाहिजे. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोरानं शिवाजी पाहिलाच नव्हता. ओळख दे काही नाही, देणं घेणं काही नाही, पण तो शिवाजीच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो. शिवकाळामध्ये शिवाजीच्या सर्व सहकार्यात, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी तयार करू शकला, यातच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच होतात. इस्टेटीच्या लोभानं जे लढतात अन मरतात त्यांची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही. लढाईच्या धुमश्चक्रीत अनेकदा छोटी मोठी माणसं भीम पराक्रम गाजवतात, युद्धाच्या धुंदीत मरणही पत्करतात. जहागीर मिळवण्यासाठी किंवा मिळवलेल्या टिकवण्यासाठी पराक्रम सुद्धा केले गेले आहेत, पण लोभा प्रलोभनाविना जाणून बुजून मृत्यूला कवटाळणाऱ्या पराक्रमाची जातच वेगळी असते. शिवाजीच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजीच्या काळातील त्याच्या रयतेला शिवाजीचं कार्य आणि शिवाजीचं राज्य हे आपलं राज्य आहे असं वाटत होतं, याबाबत शंका घ्यायला जागा नाही. पण असं का होतं? शिवाजीनं असं काय केलं होतं की रयतेला त्यानं आरंभलेलं कार्य आपलं वाटावं? इतर समकालीन किंवा मागे पुढे झालेल्या राजांना जी रयतेची निष्ठा मिळाली नव्हती ती शिवाजीराजांना का मिळाली असा खरा प्रश्न आहे. इतर राजे रयतेशी वागत ती रीत आणि शिवाजी महाराज रयतेशी वागत ती रीत यात जो फरक होता त्या फरकात या प्रश्नांचं उत्तर आहे. जहागिरी, इमानदारी, वतनदारी आणि गावगाडा, त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला कोण गेला यासंबंधी फारशी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती, गावगाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, बारा बलुती होती, ते गाव चालवीत होते, गावगाडा हकीत होते. राज्य बदलली तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते ते भरमसाठ वसूल करीत होते, रयतेवर अन्याय करीत होते, त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून कुणी मागत नव्हते. राज्य बदलले तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदली, ज्याचा जय झाला असेल, ज्याचं राज्य असेल त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा आणि माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात आणि किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हतं. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूंचे म्होरके अशी रयतेची रास्त समजूत होती, म्हणून ते राजा राजात फरक करीत नसत. यासंबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी महिकावतीची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय की गेल्या 3000 वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारं होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली आणि सरकार म्हणजे उपडसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे. ज्यांची सतत चोरी होत असे त्यांचा चोर कोण आहे, त्याची जात काय आहे, याच्याशी संबंधच काय? म्हणून राजा कोण आला किंवा गेला याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हतं. दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सनं सुद्धा अपुरी साधनं असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सनं त्याचा थोर सहकारी एंगल्स याला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया, खिडी आणि बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो, जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हित संबंध, तीच कुटुंबे सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत.
राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेलं किंवा कुठल्या सार्वभौमत्वाकडे ते येतं याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. राज्याच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता, राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळं रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदललं तरी जुनीच राज्य यंत्रणा ते राज्य राबवित होती आणि प्रजेला नागवित होती. वतनदारानं रयतेला छळलं, लुटलं, नागवलं तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे. शिवाजीचं कार्य सुरू झालं, शिवाजीचं राज्य आलं आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवाजी जहागीरदार देशमुख वतनदार पाटील कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असं तो सांगू लागला आणि त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचं नियंत्रण आलं. त्यांनी कसं वागावं आणि कसं वागू नये याचे नियम झाले. वतनदार राजाच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले आणि अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध रयतेला दाद मागण्याचं धाडस आलं. कारण रयतेनं केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली. शिवाजीच्या रयतेला हे सारच नवं होतं, कुठे घडत नव्हतं असं होतं. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडं आणि राजाच्या कार्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा आणि राज्यकार्य त्यांना आपलं वाटू लागलं होतं. रयतेची कणव असलेला राजा. पुणे परगणा ही शिवाजीचे वडील शहाजी यांची जहागीरदारी होती. अगदी लहान वयात दादोजी कोंडदेव यांच्या मदतीनं शिवाजीनं या परगण्याची व्यवस्था पाहावी अशी व्यवस्था केली गेली होती. हा परगणा मोगल आणि आदिलशाही यांच्या सरहद्दीवरील प्रदेश होता. या प्रदेशात वारंवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत, आक्रमणे होत, शहरे आणि गावे भस्मसात होत, वस्त्या उजाड होत. सभासद बखर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बखरीत याचं वर्णन आहे. वस्त्या उजाड होऊन जंगले माजली होती, त्यातून कोल्हे, लांडगी आणि इतर रानटी श्वापद माजली होती. शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या अशा अवस्थेत शिवाजी आणि दादोजी कोंडदेव या मुलुखाची व्यवस्था पाहू लागले. उद्ध्वस्त झालेली गावं शिवाजीनं कौलनाम घेऊन पुन्हा वसवली. नव्यानं जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणं देऊन आणि औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्रोत्साहन दिलं. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना सुरुवातीची 4-5 वर्ष महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला आणि तो अंमलात आणला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलंच नाही तर शेतकरी देणार कोठून हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्याला मदत केली जाई. वतनदारांच्या व्यवहाराचं हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालगे, महालकी आणि गावगण्णा, देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिराजदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल आणि गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्यांनी करावा असं असे. सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदारांकडे असे. त्यामुळं सर्व रयत या मिराजदारांच्या ताब्यात असे. त्यांना वाटेल तसा ते रयतेकडून वसूल चोपून घेत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिराजदार त्या गावच्या रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल उकळीत असत. अशा तऱ्हेनं आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत आणि सरकारचे फसवीत. ते आपल्या वस्तीच्या गावात हुडे, वाडे, कोट वगैरे बांधून शिपाई, प्यादे आणि बंदूक, तलवारी बाळगून बळावत असत.
त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या काने गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणं अधिक मागत. परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जमीनदार दाद देत नसत. प्रसंग पडल्यास त्यांच्याशी भांडायलाही तयार होत. अशा व्यवस्थेमुळं जिकडे तिकडे पुण्य पाळेगारांचा सोळसुळाड झाला होता. अशा अवस्थेतील शेती वसुलावर शिवाजीनं नियंत्रण आणलं. आता हे वर्णन पहा. स्वराज्यातील एकंदर जमिनीची मोजणी करून ती लागवड करणाऱ्यांच्या नावं लिहून तिची नोंद महालकऱ्याच्या दप्तरी असे. जमीन मापण्यासाठी काठी केली असे. ती 5 हात 5 मुठी लांब असे. एका हाताची लांबी 14 तसू असून काठीची लांबी 82 तसू असे. 20 काठ्यांचा 1 बिघा आणि 120 बिघ्यांचा 1 चावर असं मोजणीचं प्रमाण धरिलं असे. प्रत्येक बिघ्यास किती पीक व्हावं हे उभ्या पिकाची पाहणी करून ठरवीत. या उत्पन्नाच्या 5 तक्षिमा करून 3 तक्षिमा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यानं भोगाव्या आणि 2 तक्षिमा सरकारला द्याव्या असा करार असे. हे सरकार देणे शेतकऱ्यानं धान्याच्या किंवा नगदीच्या रूपानं द्यावं असं असे. अवर्षणादी संकट समयी शेतकऱ्यांना सरळ हातानं तगाई देत. ही तगाईची रक्कम त्यांनी 4 आणि 5 वर्षांच्या हप्त्यांनी फेडावी असं असे. लागवडीस न आलेल्या जमिनी नव्या रयतेला द्यावयाच्या झाल्या म्हणजे तिच्यापाशी गुरे ढोरे नसल्यास तिला ती सरकारातून द्यावी. तिला बीजास दाणा द्यावा आणि पीक होईपर्यंत निर्वाहासाठी धान्य आणि पैका द्यावा. 2-4 वर्षांनी हा ऐवज उजवून घ्यावा. ह्याप्रमाणे रयतेला कौल देऊन जमिनी इस्ताव्यानं दिल्या आणि बहुतेक सुपीक जमीन लागवडीसाठी आणली. उत्पन्नाचा आजमास पाहून रयतेवर कर बसवावा. जुलूम असा कोणावर करू नये अशी अधिकाऱ्यास सक्त ताकीद असे. वतनदार आणि जमीनदारांची अव्यवस्था महाराजांनी पार मोडून टाकली. रयतेकडून वसुलीची कामगिरी करण्यासाठी सर्वत्र अधिकारी नेमून दिले. पूर्वीच्या जमीनदारांनी आणि मिरासदारांनी रयतेला कोणत्याही बाबतीत काडी इतका त्रास देऊ नये त्यास पूर्वीच्या अंमलात जितके मिळत असत त्याचे योग्य प्रमाण ठरवून त्यास ते सरकारी कामगाराकडून प्रतिवर्षी मिळत जावं. त्यांनी ते प्रत्यक्ष रयतेकडून वसूल करू नये असं ठरवलं. हा जो सरकारी उत्पन्नाचा ठरीव अंश त्यांना कोणतीही जोखीमशिरी न बसता मिळत असे त्यास सरकारातून प्रतिवर्षी मंजुरी मिळावी लागे. त्यामुळं त्यांच्या वर्तनावर पुरा दाब बसून रयत त्यांच्या कचाट्यातून साफ सुटली, सुखी स्वतंत्र झाली. रयतेस गुलाम करणाऱ्या या देशमुख देशपांडे वगैरे ग्रामाधिकाऱ्यांचे वाडे हुडे कोट पाडून महाराजांनी जमीनदोस्त केले आणि त्यांनी इथापर असले धंदे करू नयेत, इतर रयतेसाठी साधी घर बांधून राहावं असा हुकूम सोडला. शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतीची अशी काळजी वाहणाऱ्या राजासंबंधी रयतेला मग प्रेम का नाही वाटणार. शिवाजीचं कार्य टिकलं पाहिजे आणि वाढलं पाहिजे असं का नाही वाटणार. अशा शेतकरी रयतेचा कोवळा पोरगा मग खबरदार जर वगैरे का नाही म्हणणार. रयत राजाशी कशी वागते हे राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरत. राजा रयतेची एकपट काळजी करू लागला तर रयत राजाची 10 पट काळजी करते. राज्य ही आपली खासगी मिळकत नसून जनतेची अमानत आहे असे राज्यकर्ते वागू लागले तर जनता राज्य आपलंय असं मानते. आणि याच्या उलट जनता बिनता कुछ नाही, राज्य ही आमची बापजाद्यांची मिळालेली खासगी दौलत आहे अशा भावनेनं राज्यकर्ते वागू लागले म्हणजे जनता अशा राज्यकर्त्यांना उलथून टाकते असा जगाचा इतिहास आहे. शिवाजी आणि स्त्रियांची अब्रू. शिवचरित्रातील काही बाबी अगदी निर्विवाद आहेत, कुणाच्या मनात त्यासंबंधी शंका नाही. परंतु या बाबींचं महत्व सर्वांनीच नीट ध्यानात घेतलं आहे असं म्हणवत नाही. स्त्रियांच्या अब्रू संबंधीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन ही अशीच एक बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काळी आणि सरंजामदारीच्या एकूणच काळात स्त्रियांच्या अब्रूला, विशेषतः गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रूला किंमत नव्हती. राजे रजवाडे आणि राजपुत्र तर सोडाच, पण सरदार वतनदार जमीनदार देशमुख पाटील यांच्या दृष्टीनं गोरगरिबांच्या लेकी सुना म्हणजे त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती
आणि त्याविरुद्ध कुणाकडे दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अब्रू लुटणाऱ्यांना मानमरात अन पदव्या देत होते. अशा काळात शिवाजीचा या संबंधीचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा होता. रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलानं गरीब शेतकऱ्याच्या तरण्या ताठ्या पोरीला दिवसा ढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणलं गेलं आणि हातपाय तोडाची शिक्षा झाली. नुसतीच झाली नाही तर अंमलात आली आणि साऱ्या मावळ खोऱ्यात आश्चर्य पसरलं. गरीब रयतेच्या पोरीची आबरू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली. आणि रयतेच्या आबरू रक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली. ज्यांच्या पाठबळावर राज्य करायचं अशा वतनदारांची सुद्धा गयन करायला न्यायावरची एक जबर निष्ठा लागते. शिवाजीपाशी ती होती म्हणून रयत शिवकार्यात सहभागी होती. आजही गोरगरीब रयतेच्या लेकी सुरांवर खेडोपाडी आणि शहरात सुद्धा अत्याचार आणि बलात्कार होतात. पण शिवाजीचा वारसा सांगणारे आणि उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणाऱ्याला शिक्षा होतात का? हातपाय तोडाचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा वतनदार, जितका मोठा मालदार, तितक्या लवकर त्याची सुटका होते का? अटकच होत नाही. लोकशाहीत सुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळं, आठवावा तो यासाठी. स्वतःच्या नातेवाईकांच्या अन अधिकाऱ्यांच्या पापावर पांघरून घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर त्याच शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे. शिवाजी आठवावा तो यासाठी. रांझ्याच्या पाटलाची हकीकत हा अपवाद नाही. अशा इतरही कथा आहेत. 1678 मध्ये सखुजी गायकवाड नावाच्या सेनापतीनं बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचं नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीनं 27 दिवस किल्ला लढवला. पण सखुजीनं शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूडभावनेनं सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सखुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले आणि त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीनं शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही. कारण शिवाजीची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे मग ती कुणी असो. कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या संबंधी गैरउद्गार न काढता आणि गैरव्यवहार न करता तिची चोळी बांगडी करून पाठवणी करण्याची कथा तर अनेक काव्यांचा विषय झाली आहे. मुसलमान शत्रूची तरणी ताठी अन देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी अन आपलीही आई इतकी सुंदर असती तर काय झालं असतं असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्य संपन्नता आणि सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन असावा लागतो. आजच्या भडभुंजा तथा कथित शिवभक्त वतनदारासमोर आणि राजासमोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती तर त्यांनी काय उद्गार काढले असते आणि काय केलं असतं याची कल्पना करून पहा. म्हणजे खरा शिवाजी आणि खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल. लढाईत किंवा लूट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या तर त्यांना तोशीच लागता कामा नये आणि त्रास होता कामा नये अशा सक्त आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या आहेत आणि त्याचा अंमल करून घेतलाय. त्या काळात हिंदू आणि मुसलमान, राजे रजवाडे, इनामदार यांचा लढाई जाताना जनान खाने, बटकिणी, कुणबिणी आणि कलावंतिणी बरोबर नेण्याचा रिवाज होता. परमुलखातल्या स्त्रियांना बटकिणी बनवण्याचा अनभ्रष्ट करण्याचा परिपाठ होता. त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकूम दिला होता की मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी, कुणबिणी अगर कलावंतिणीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकीण बनविता कामा नये. 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील पुरोगामी न्यायी महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात. अन बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावानं जय जयकार करतात.
आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचं काय करील? शिवाजी आणि राज्यकारभाराची भाषा. भारतात भाषिक राज्य होऊन बरीच वर्षे होऊन गेली. महाराष्ट्र हा एकभाषिक प्रांत होऊनही 50 जास्त वर्ष झाली, पण अजूनही महाराष्ट्रातला राज्यकारभार इंग्रजीतच चालतो. ज्यासाठी एकभाषिक राज्य केलं तो हेतू कधी साध्य होणार कुणास ठाऊ. परकीय इंग्रज साहेबाला 150 लढून समुद्र पार घालवला, पण साहेबांची भाषा जी बोकांडी बसली ती काही दूर केली नाही. अजूनही हे देशीय साहेब इंग्रजीतच बोलतात. चांगलं इंग्रजी बोलणं प्रतिष्ठेचं समजतात, पण ज्याला इंग्रजी येत नाही वा चांगलं येत नाही त्याला गावंढळ समजतात. शिवकालीन राज्यकारभाराची भाषा मुख्यत्वे फारशी होती. ही किंवा ती भाषा चांगली किंवा वाईट नसते, पण लोकांना फारशी समजत नव्हती. साहजिकच न समजणाऱ्या भाषेतील राज्यकारभार रयतेला आपला वाटत नव्हता, काय चाललं कळत नव्हतं. शिवाजीनं विचारपूर्वक राजभाषा कोश करायचं काम सुरू केलं. मराठीत कारभार सुरू केला, तो लोकांना आपला वाटू लागला. शिवाजीचे राज्य लोकांना आपले राज्य वाटू लागले. शिवाजी आणि रयत, रयतेचा सामान्य गोरगरीब जनतेच्या लेकी सुरांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता, तसाच रयतेच्या संपत्ती संबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता. रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दानगेश्वरानं लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती. त्या काळी सारख्या लढाया होत. पायदळ आणि घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे मोहिमांसाठी फिरत असे. हे सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिलं तर रयतेच्या संपत्तीचं काय होई? उभ्या पिकातून घोडदळ सुसाड जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामानं पोचलेलं आणि हातातोंडाला आलेलं तयार पीक बघता बघता भुईसपाट होई. ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाचं सैन्य असं करीत असे, मग तक्रार कुणाकडे करणार आणि दात कोण घेणार? स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुढत बसण्याखेरीज दुसरं काही करायला वाव नसे. असे बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती. त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीनं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये, पिकाची नासाडी होता कामा नये. कल्पना करून पहा, उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे आणि उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्ष पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्यानं जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळालं तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य, हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार? इतरांकडून त्या काळी नुसती पिकाची नासधूसच होत असे तर बळजबरीही होत असे. सैन्याचा आणि सरदारांचा गावे मुक्काम पडला तर काय होई? सैन्यातील घोड्यांची दाणा वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई. सैन्याची सर्वराई गावालाच करावी लागे आणि मग गावचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्यांच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बर्दास्त ठेवी. सैन्य आणि सरदार असे वागायला ज्या काळात चटावले होते, दैवावर भरोसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती, त्या काळी एक सत्पुरुष येतो आणि सत्य आज्ञा करतो, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. सैन्यातील घोड्यांना दाणा वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे. सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये. आणि नुसत्या आज्ञा देत नाही तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली. आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही, पण नवे सरदार आहेत. घोडदळ नसले तरी मोटारदळ आहे.
मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यासह पाहणी करण्यास अन भेट देण्यास गावोगाव मुकामास असतात. आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते? सरबराईस कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का? सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून अन कमावीतून करतात का? गावचे पाटील, कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का? काय करतात हे? या सर्वांच्या घरात आणि ऑफिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि हे शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात. शिवाजीपासून हे काय शिकले? यांचा शिवाजी कोणता? खरा शिवाजी कोणता? रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावण्याची शिवाजीची सक्त आज्ञा यांना सांगावी की नको? स्वराज्य संरक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करताना आढळतो. शिवकालीन राजनीती रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्रात आढळून येते. या आज्ञापत्रातील वेगवेगळ्या आज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो. रयते संबंधी प्रीती, मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्म दृष्टी या सर्वांसाठी खालील आज्ञा ऐका. छत्रपतींच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचं महत्व कितीतरी मोठं. त्याशिवाय आरमार कसं उभारणार? त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होतं. तरी सुद्धा खालील आज्ञा कशी आहे ते पहा. स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही. रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी ही बहुतकाळ जतन करून वाढवली. त्यांच्या दुःखास पारावर काय? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असले तरी त्याचे धण्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे. राजवाडे यांच्या 8व्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडीचे उद्गार नोंदवलेले आढळतात. चिपळूणजवळ पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसं वागावं यासंबंधी राजे म्हणतात, जवळ पावसाळ्याकरिता प्रयासानं साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील, कुणी आगट्या करतील, कुणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ ओढवेल, मग सारी पागाच बुडेल, मग घोडी तुम्ही लोकांनी मारिली असे होईल. किंवा हे पहा, तुमच्या पदरी पैसा घातलाय, लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा. तसेच न करता प्रजेस पीडा कराल तर मोगल बरे असे प्रजेस होईल. रयते संबंधी ही कणव त्या काळी कुणाही राजानं आणि सरंजामदारानं दाखवल्याचं आढळत नाही. राजाची रयते संबंधीची ही कणव आगळी होती, म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा आगळी होती. ज्या काळात इतर राजांचं सैन्य जनतेला बटीक समजत असे, रयतेच्या संपत्तीची नासधूस आणि लूट करीत असे, रयतेच्या लेकी सुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे, अशा काळात शिवाजी महाराजांचं सैन्य रयतेशी इतकं चांगलं का वागलं? या सैन्यात हा विषय कशामुळे झाला? त्याचं कारण काय? हा प्रश्न फार महत्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर नुसत्या शिवाजी राजांच्या चारित्र्यात सापडणार नाही, केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलीस कारणीभूत होत्या असं म्हणणं अपूर्ण होईल. त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होतं ती रचना आणि तो हेतूच नीट समजून घेतला पाहिजे. शेतकऱ्यांचं सैन्य, त्या काळातील इतर राजांचं सैन्य हे खडं सैन्य होतं. लढाया करणं हाच त्यांचा व्यवसाय होता, उपजीविकेचं साधन होतं. बाराही महिने ते सैन्य त्याच कामावर असे. घरापासून दूर असलेल्या सैन्यातील शिपाई, कुटुंबापासून आणि शेतीभातीच्या कामापासून दूर असलेले सैन्य बेगुमानच असते, त्यांना कशाची पर्वा नसते. अशा शिपायात हळेलहप्पी प्रवृत्तीच असते. लग्न झालेले आणि पोरेबाळे असलेलेही बारामाही शिपाईगिरी करणारे रयतेची पर्वा करत नसतात. रयतेच्या संपत्तीची आणि अब्रूची पर्वा करण्याची मानसिकता त्यांच्यात नसते. शिवाजीचं सैन्य बारमाही शिपायांचं सैन्य नव्हतं, काही खडे सैन्य होते, नाही असे नाही, पण बहुतेक शिपाई शेतीभाती करीत.
बायका मुलात राहत आणि शिपाईगिरी सुद्धा करीत. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून मुलुकगिरीला बाहेर पडायचं आणि अक्षय तृतीयेला पुन्हा घरी येऊन शेतीभातीच्या कामाला लागून बायका मुलात राहायचं असा रिवाज होता. शेतीशी आणि कुटुंबाशी असे जिवंत आणि सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची आणि संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेखी सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती आणि पिकं पाहून त्यांना स्वतःची पिकं आठवतात. दुसऱ्यांच्या लेखी सुना पाहून त्यांना स्वतःच्या लेखी सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत, नासधूस आणि लूट करीत नाहीत, अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला मनुष्य लुटारू होत नाही. सैन्यातला शिपाई समाजातल्या कोणत्या थरातून येतो, कोणत्या वर्गातून येतो हे महत्वाचं असतं. यात दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे. इतर राजांचे आणि सरदारांचे सैन्य हे लुटारूंचं सैन्य होते. लूट करणं हाच तर त्यांचा हेतू होता. इतरांना राज्य तरी कशासाठी हवी होती? लुटीसाठीच ना. मग ते लूट करणार नाहीत तर काय करणार? सैनिकी सामर्थ्याच्या जोरावर चैनी करायची हाच ज्यांचा हेतू, ते रयतेच्या अब्रूची आणि संपत्तीची पर्वा कशी करणार? शिवाजीच्या राज्याचा हेतू, शिवाजीच्या शिपाई बनलेल्या शेतकरी सैन्याचा हेतू लूट करणं नव्हता, तर लूट थांबवणं हा होता. वर्षानुवर्ष केलेल्या लुटीचा, अन्यायाचा प्रतिकार करायला जे सैन्य उभं ठाकलं होतं ते लूट कसं करणार? अन्यायाचा प्रतिकार करायला जे उभे राहतात ते स्वतः अन्याय करीत नसतात. याचा अर्थ शिवाजी महाराजांच्या सैन्यानं कधीही लूट केली नाही असा नाही. परमुलखा जाऊन लूट केली होती. सुरतेची लूट तर प्रसिद्ध आहे, परंतु ही लूट करताना गरज म्हणून आणि आवश्यक म्हणून संपत्तीची लूट केली, इतरांच्या अब्रूची नव्हे. यात आणखीही एक मुद्दा आहे. इतर राजे सैनिकांना पगार न देता लुटीतला हिस्सा देत. स्वाभाविकच सैनिक जास्तीत जास्त लूट करीत. शिवाजी महाराजांनी सैनिकांना लुटीतला हिस्सा देण्याची इतरांची रीत रद्द केली. लुटीचा सर्व ऐवज खजिन्यात जमा करायचा आणि सैनिकांना ठराविक मेहनताना द्यायचा अशी रीत पाडली. यामुळं लूट करण्यात आणि जास्तीत जास्त लूट करण्यात शिपायांचा हितसंबंध राहिला नाही. लूट मिळो अगर न मिळो, कमी मिळो अगर जास्त मिळो, सैनिकांना पगार मिळत असे. त्यामुळं उगाच चैनीसाठी लूट करण्याची प्रवृत्ती राहिली नाही. शिवाजी महाराजांचे स्वतःचे शुद्ध चारित्र, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणाऱ्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकऱ्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी आणि कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अन्यायाचा आणि लुटीचा प्रतिकार करण्याच्या हेतूनं सुरू केलेलं कार्य, यामुळं शिवाजीचं सैन्य आणि इतर राजांचं सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचं सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हतं, तर लूट थांबवायला निघालेलं संरक्षक सैन्य वाटत होतं. रयत सैन्याला सहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवत होतं. सामान्य जनतेसाठी राज्य चालविण्याकरिता सैन्य आणि रयत यांचे संबंध एकत्वाचे असावे लागतात. सैन्याची जनतेला भीती वाटता कामा नये. सैन्य आणि जनता हे एकमेकांचे पूरक राहतील अशी रचना करावी लागते, तरच यश मिळते. आधुनिक काळात सुद्धा अशी जनता आणि असे सैन्य यांची उदाहरणं आहेत. व्हिएतनामचे उदाहरण हे ताजे उदाहरण. पुढचा मुद्दा, व्यापार उद्योगा संरक्षण. आपल्या राज्यातील वस्तूंचा व्यापार वाढावा म्हणून परराज्यातून येणाऱ्या मालावर जबर कर बसवून स्वदेशी मालाला संरक्षण देण्याचं धोरण सर्व आधुनिक देश वापरीत आले आहेत. परंतु सरंजामशाहीच्या मध्ययुगात सुद्धा शिवाजी महाराजांनी असा कर बसवून देशी व्यापारास आणि उद्योगास उत्तेजन देण्याचं धोरण स्वीकारलं होतं असं दिसतं. 6 डिसेंबर 1671 रोजी महाराजांनी कोकणातील कुडाळचे सरसुभेदार नरहरी आनंदराव यांना एक पत्र लिहिलंय. त्या पत्रात महाराज लिहितात,
संगमेश्वराहून बारदेशीचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे. जरी जबरी जकातीचा तह न द्याल, मुलाहिजा कराल म्हणजे कुल उद्मी खळक बारदेशाकडे बोहडेल, आपली कुल बंदरे पडतील. ऐशी गोष्ट आहे, तरी रोखा पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती जबर करणे. महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि सर्वंकष दृष्टीचा हा आणखी एक पैलू आहे. स्वराज्यातील शेतीबरोबरच व्यापार उदिमांचीही काळजी महाराज घेत असत. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात डच व्यापारी व्यापार करीत होते. त्यांनी व्यापाऱ्यास परवानगी मागितली, ती महाराजांनी दिली, परंतु काही बंधने लादली. त्यात जकातीचं एक बंधन आहे. शिवाजी महाराजांनी डच कंपनीला 24 ऑगस्ट 1677 रोजी कौलनामा दिला. त्यात म्हटलंय, जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापक करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कुड्डालोर येथे मालावर 2.5% जकात भरावी लागेल. सर्व आयात आणि निर्यात मालाची आगाऊ माहिती दिल्यास अधिकारी मालाची पार्सले तपासण्यासाठी उघडणार नाहीत. हवालदार आणि इतर अधिकारी यांना योग्य तो भाव अर्थात कर दिल्याशिवाय कंपनीचा माल घेण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पुढचा मुद्दा, गुलामांच्या व्यापारास बंदी. वर उल्लेखलेल्या कौलनाम्यात किंवा करारात गुलामांच्या व्यापारास प्रतिबंध करणारे एक महत्वाचे आणि आजवर बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित झालेले कलम आहे. ते असे, मुसलमानांच्या राज्यात कोणाकडूनही अटकाव न होता तुम्हाला स्त्री आणि पुरुष यांची गुलाम म्हणून खरेदी किंवा विक्री करण्यास परवानगी होती. परंतु आता माझ्या राज्यात तुम्हा स्त्रियांची किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी आणि विक्री करण्यास संमती नाही. जर तुम्ही तसे करण्याचा प्रयत्न केलात तर माझे लोक तुम्हास प्रतिबंध करतील. हे कलम कटाक्षाने पाळलं पाहिजे. ज्या काळात गुलामांचाही व्यापार भारतात कुठे कुठे चालत होता, भारतीय स्त्री पुरुष मजूर पकडून गुलाम करून परदेशी जबरीनं नेले जात होते, अशा काळात स्वतःच्या रयतेचा गुलाम म्हणून व्यापार करण्यास शिवाजी महाराज प्रतिबंध करीत होते. सर्व ठिकाणी सर्व बाबतीत रयतेची सर्व प्रकारची काळजी घ्यावयाची हे शिवाजी महाराजांच्या राज्याचं धोरण होत. प्रकरण तिसरे, धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्टा नव्हे. शिवाजी आणि धर्म. शिवाजी महाराजांचा एकूण धर्माविषयी दृष्टिकोन काय होता, व्यवहार कसा होता, हिंदू धर्मासंबंधी आणि मुस्लिम धर्मासंबंधी शिवाजी कसा वागला, हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे प्रश्न आहेत. सांप्रत काळाच्या दृष्टीने सुद्धा हे प्रश्न महत्वाचे आहेत. शिवाजी हिंदू होता, शिवाय तो महाराष्ट्रात जन्माला आला आणि त्याची कर्मभूमी ही महाराष्ट्रच होती. यामुळं हिंदूंना शिवाजी संबंधी अभिमान वाटतो, साहजिकच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रीय हिंदूंना जरा जास्तच अभिमान वाटतो, तोही स्वाभाविकच आहे. त्यात गैर असं काही नाही. स्वतःचं हे थोरपण, स्वतःच्या धर्माचं मोठेपण, स्वतःच्या प्रदेशाचं मोठेपण, हे स्वतःच्या प्रदेशातील आणि स्वतःच्या धर्मातील नामवंत कीर्तिवंत गुणी आणि थोर इतिहास पुरुषांच्या प्रकाशात बघणं आणि मांडणं हा मानवी स्वभाव आहे. त्या प्रदेशातील त्या धर्मातील अशा थोर व्यक्तींची संख्या जितकी कमी असेल तितक्या जास्त प्रमाणात हा अभिमान दुणावतो. तथापि स्वधर्मातील थोर पुरुष म्हणून त्या पुरुषाची जी प्रतिमा आपण निर्माण करतो ती अनेकदा अनावधानानं भडक रंगवली जाते. अनेकदा स्वतःला सांप्रतकाळी सोयीचं म्हणून मुद्दाम एकांगी रीतीनं रंगवलं जातं आणि असे करीत राहण्याच्या क्रमात विकृती तयार होते आणि मूळ खरी प्रतिमा वाकडी तिकडी तयार होते. शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा कारभार, त्यांचा काळ, त्यांनी केलेल्या सुधारणा आणि विशेषतः त्यांचा धर्मासंबंधीचा दृष्टिकोन याबाबतीत त्यांची जनमानसातील प्रतिमा यथायोग्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर तयार न व्हायला अनेक कारणं आहेत. महाराष्ट्रातल्या निरक्षर अडाणी माणसाला सुद्धा शिवाजी माहिती आहे, त्याच्या कथा माहिती आहेत, ठिकाणं नावं प्रसंग संबंध इत्यादी अनेक बाबी माहिती आहेत. ही माहिती या खेडोपाडीच्या निरक्षरांपर्यंत कशी पोहोचली
शिवाजी, शिवकाल, शिवचरित्रातील चमत्कृतीपूर्ण प्रसंग, उदात्त प्रसंग, नाट्यमय प्रसंग इत्यादींवर महाराष्ट्रात अनेक पोवाडे रचले गेले. शिवाजी महाराजांच्या काळात आणि तिथून आज अखेर महाराष्ट्रात असा एकतरी शाहीर होऊन गेला की त्यानं शिवाजीवर एकही पोवाडा वा लावणी वा गाणं रचलं नाही. याचं स्पष्ट उत्तर नाही असंच आहे. सर्वांनी ते केलं आणि ते साहजिकच होतं. जी कथा पोवाड्यांची तीच कथा लोकगीतांची आणि लोककथांची, तीच स्थिती कीर्तनांची, तीच अवस्था आख्यानांची आणि व्याख्यानांची, तीच स्थिती तमाशांची, नाटकांची आणि सिनेमांची. निरक्षर अडाणी लोकांपर्यंत ह्याच माध्यमातून इतिहास पोहोचतो. जाणून बुजून खोडसाळपणे घुसडलेल्या विकृती सोडल्या आणि अनवधानानं झालेला एकांगीपणा सोडला तरी या प्रचार आणि प्रसार माध्यमांच्या सुद्धा काही मर्यादा आहेत. करमणूक करून घेण्याच्या मुख्य इराद्यानं जमलेल्या जनसमुदायाला शेवटपर्यंत पोवाडा वा नाटक ऐकायला वा बघायला भाग पाडायचंच असेल तर चमत्कृती खेरीज कसं चालेल? अतिशयोक्ती केली नाही, अलंकारिकता आणली नाही, अन नुसतं अंकगणित छाप सैन्याचे आकडे अन सनावळ्यात सांगितल्या अन तार्किक पद्धतीने विश्लेषण केलं तर या कार्यक्रमांचा दुसरा प्रयोग तरी होईल का? शिवाय ऐकणाऱ्याच्या जाणीवेची पातळी लक्षात ठेवूनच पोवाडा इत्यादी लिहावं लागतं. पुन्हा लिहिणाऱ्याच्या स्वतःच्या जाणीवेच्या मर्यादा असतात, तेव्हा या माध्यमांच्या मर्यादा आज शिवाजीची प्रतिमा आहे तशी करायला कारणीभूत आहेत हे खरं. अर्थात त्याला आपमतलबीपणा, वर्तमानातील प्रासंगिक स्वार्थ, इतिहासाकडे पाहण्याची चुकीची पद्धत, संशोधक वृत्तीचा अभाव किंवा किमान पक्षी अपुरेपणा इत्यादी दुसरीही कारणं आहेत. असो, पुढचा मुद्दा आहे शिवाजी आणि मुसलमान. शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता, त्याचं जीवित कार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणं हे होतं. तो हिंदू धर्मरक्षक होता, हिंदू पतपादशहा होता, गो ब्राह्मण प्रतिपालक होता अशी प्रतिमा बऱ्याच विस्तृत प्रमाणात जनमानसात आहे. शिवाजीनं होता तो सुनता होती सबकी हे भूषण कवीचे कवन हा दृष्टिकोन व्यक्त करते. शिवाजीचं युद्ध हे धर्मयुद्ध होतं. धर्म ही शिवाजीच्या कार्याची प्रेरणा होती. शिवाजी धर्मासाठी लढला, तो धर्मासाठी लढला म्हणूनच यशस्वी झाला. खरं म्हणजे तो परमेश्वराचाच अवतार होता, तो विष्णूचा किंवा शिवाचा अवतार होता. परमेश्वरानं हा अवतार धारण केला तो धर्मरक्षणाकरताच केला होता. भवानी मातेनं शिवाजीला जी तलवार दिली ती धर्मरक्षणाकरताच दिली. शिव कार्याचा आधार धर्म नसता तर शिवाजी यशस्वी होऊ शकला नसता इत्यादी इत्यादी असे अनेक समज जनमानसात खूपच विस्तृत प्रमाणात आहेत. ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमेये नीट तपासून घ्यायला हवीत. आपण हिंदू आहोत म्हणून किंवा ही प्रमेय खरी असणं आपणा सांप्रत काळी सोयीचं होईल म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेनं स्वीकारणं योग्य होणार नाही. किंवा उलट पक्षी आपण मुस्लिम धर्माचे आहोत, हिंदूंचा द्वेष करायला मुसलमानांना शिकवणं ही आपली आजची गरज आहे. बरेच हिंदू शिवाजी महाराज की जय म्हणतात, म्हणून आपणही तो हिंदू धर्माचा रक्षक आणि मुसलमान धर्माचा भक्षक होता असं चिकित्सा न करता मानूयात. हा दृष्टिकोन सुद्धा तितकाच चुकीचा आहे. वस्तुस्थिती काय सांगते? पुढचा मुद्दा आहे शिवाजी, प्रताप आणि पृथ्वीराज इत्यादी. शिवाजी हा हिंदू होता किंवा हिंदू धर्मरक्षक होता म्हणून तो यशस्वी झाला असं म्हणावं, तर मग राणा प्रताप किंवा पृथ्वीराज चौहान हे यशस्वी का झाले नाहीत? खरं म्हणजे हे दोघे तर निर्विवाहपणे उच्चवर्णीय क्षत्रिय हिंदू होते. शिवाजीच्या क्षत्रियत्वासंबंधी निदान काहींना तरी शंका होती. शौर्य, त्याग, जिद्द, कष्ट इत्यादी बाबतीत राणा प्रताप आणि पृथ्वीराज शिवाजीपेक्षा कमी नव्हते. कदाचित काकणभर वरचढच असतील. मग असं का व्हावं? धर्मयुद्ध म्हणावं तर एकजण धर्मयुद्धात यशस्वी होतो आणि या दुसऱ्या दोघांना पराजित होऊन परागंधा का व्हावं लागतं? हे हिंदू राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असं मानावं तर मग श्रींना राणा प्रतापच्या आणि पृथ्वीराज चव्हाणाच्या प्रदेशातही हिंदू राष्ट्र व्हावं अशी इच्छा का झाली नाही? हिंदू धर्मावरील निष्ठेमुळं शिवाजीला यश प्राप्त झालं हे खरं नाही.
धर्मरक्षणाखेरीज शिवाजी दुसरं आणखी काहीतरी चांगलं करायला निघाला होता असं दिसतं. समजा की शिवाजीच्या काळात मुसलमान धर्माखेरीज इतर दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचे राजे असते, अगदी हिंदू धर्माचे राजे असते, तर मग शिवाजीनं मुसलमानांचा द्वेष केला असता का? शिवाजी मुसलमान राजांविरुद्ध का लढला? ते मुसलमान होते म्हणून की राजे होते म्हणून? या दोन्ही कारणांमुळे लढला तर त्यातील प्रमुख आणि महत्त्वाचं कारण कोणतं? ते राजे होते हे महत्त्वाचं की ते मुसलमान होते हे महत्त्वाचं? पुढचा मुद्दा आहे काही मुस्लिम राज्यकर्त्यांची धार्मिक सहिष्णुता. शिवाय सर्वच मुसलमान राजे हिंदूबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल असहिष्णू होते असं दिसत नाही. इतिहासात मुस्लिम राज्यकर्त्यांच्या हिंदू धर्माबद्दलच्या सहिष्णू वृत्तीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. विशेषतः ज्या महाराष्ट्रात शिवाजीनं कार्य केलं त्या मुलखातील मुसलमान शाह्यांच्या सहिष्णू वृत्तीचे आणि हिंदूंशी असलेल्या राजकीय आणि कौटुंबिक संबंधांचे अनेक पुरावे आहेत. पारसनिसांच्या मराठे सरदार या पुस्तकातील हा उतारा ऐका. निजाम, कुतुब आणि आदिलशाहीत मराठ्यांचं प्राबल्य फारच आहे. निजामशाहीचा मूळ पुरुष गांगवी हा बहिरम भट कुलकर्णी यांचा मुसलमान झालेला मुलगा होता. अहमदनगरच्या बादशहाचा बाप पण हिंदूच होता. विजापूरचा संस्थापक युसुफ आदिलशहानं मराठ्याची मुलगी केली होती. बेदरच्या कासिम बरीद या संस्थापकाच्या मुलानं पण साबाजीच्या मुलीशी लग्न केलं होतं. या संस्कारांमुळं हिंदूंबद्दल सहिष्णुता असून मराठ्यांचं प्राबल्य या पाचही राज्यात होतं. त्याच पुस्तकातील न्यायमूर्ती रानडे यांचा उद्धृत केलेला हा आणखी एक उतारा ऐका. दक्षिणेकडील मुसलमानांचे उत्तरेकडील कडव्या धर्माभिमानी अर्थात मुसलमान जातीपासून दूरीकरण, बहामनी राज्यात हिंदूविषयी चांगले मत आणि त्यांचे प्राबल्य, वसुली आणि खजिना या खात्यात ब्राह्मण आणि प्रभू यांचा प्रवेश, त्यांच्यामुळं सरकारी दप्तरात मराठी भाषेचा शिरकाव, शक्तीचं समतोलन होऊन मराठी शिलेदारास बळत्या, बादशहाचं हिंदू मुलींशी शरीर संबंध झाल्यामुळं हिंदूंची दरबारावर पडलेली छाप, बाटलेल्या हिंदूंचे स्वजातीयांवरील उत्कट प्रेम, या सर्व कारणांमुळं दक्षिणेतील बादशहांच्या ठिकाणी हिंदूंबद्दल सहिष्णुभाव उत्पन्न होऊन हिंदूंना उत्तेजन, सवलती आणि अधिकार मिळाले होते. एका बाजूला राणा प्रताप आणि दुसऱ्या बाजूला अकबर अशी सुप्रसिद्ध लढाई हळदी घाटात झाली. राजस्थान, रजपूत आणि राणा प्रताप यांच्या दृष्टीनं ही लढाई अति महत्त्वाची. पण हळदीघाटीच्या या लढाईस हिंदू मुसलमान यांच्यामधली लढाई असं म्हणता येईल काय? मुसलमान अकबराच्या सैन्याचं नेतृत्व रजपूत मानसिंगाकडे होतं. त्या सैन्यात 60,000 मोगल सैन्य तर 40,000 रजपूत सैनिक होते. राणा प्रतापच्या सैन्यात जसे 40,000 रजपूत सैनिक होते तसेच हकीम खान नूर याच्या नेतृत्वाखाली पठाणांची एक मोठी तुकडी होती. तसेच ताज खान या पठाण राजाचं घोडदळही होतं. त्याच्या तोफखान्याचा प्रमुखही एक मुसलमान सरदार होता. गुरु गोविंद सिंह देखील औरंगजेबच्या काळात केंद्रीय मुस्लिम सत्तेविरुद्ध लढले. त्यांच्या सैन्यात देखील शिखांबरोबर हजारो मुसलमान होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसात सत्ता स्पर्धा झाली. त्यात त्यांनी बहादूर शहाला मदत केली. जाट, रजपूत, मराठा, शीख यांच्या उठावामागे धार्मिक आधार फार कमी होता. प्रामुख्यानं ते केंद्रीय सत्तेच्या जाचक धोरणांविरुद्धचे उठाव होते. त्या काळात स्वामी निष्ठेच्या कल्पनेमुळे धर्माचा विचार न करता सरदार, जहागीरदार आणि सैनिक आपल्या स्वामीची सेवा करीत असत. सरंजामी युगातल्या खड्या सैन्यांमध्ये हिंदू राष्ट्रवादाची किंवा इस्लाम प्रसाराची भावना नसे. राजा जोवर पोटाला देतो तोवर इमाने इदबारे त्याची चाकरी करायची ही त्या काळात सर्वमान्य नीती होती. पुढचा मुद्दा आहे देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते. त्यांनी देवळं पाडली, देवळं भ्रष्ट केली, धर्म बुडवला, म्हणून सर्व मुसलमान हिंदूंविरुद्ध आणि हिंदू धर्माविरुद्ध असतातच आणि आहेतच. आणि ज्या अर्थी ते हिंदू विरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असलं पाहिजे असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो आणि आहे. धर्मावर आधारून हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो.
मुस्लिम संघटनांचे त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म, आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले ते बरोबरच केले, आपणही तसंच करावं, निदान हिंदूंविरुद्ध आपण असावं, असा हा त्यांचा प्रचार असतो आणि आहे. आपण राज्यकर्ते, परंतु राज्यकर्ते म्हणून आपलं महत्व उरलं नाही ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्यानं सत्ता काबीज करताना आणि राज्य विस्तार करताना हिंदूंची देवळं फोडली आणि लुटली हे सत्य आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्ध सत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळी वजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत होती. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे, आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे, लुटताना देवळं पाडीत आणि संपत्ती वाटून घेत. दऱ्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत, अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणं हा मुख्य हेतू, देवळं पाडणं हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळं पाडत, याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाच्या उत्पन्नाचं ते एक साधन असे. देवळा सभोवतालच्या लोकांना नाउमेद करणं, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणं हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मयुद्ध आणि देवभोळे असत. ज्यानं देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असं भय तयार होई. एवढे जागृत दैवत, परंतु ते त्यांचं काही करू शकले नाही, मग आपण माणसं काय करणार अशी नाउमेद पसरे. मुलूक जिंकायला सोपं जाई. त्या काळातील देवळं केवळ धर्मकेंद्र नव्हती, ती संपत्तीची केंद्र होती, मानाची केंद्र होती आणि सत्तेचीही केंद्र होती. देवळं लुटण्याचा आणखी एक फायदा होईल. आम्ही काफरांची देवळं फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवता येईल. धर्मांध मुल्ला मौलवींचा आणि त्यांच्या मार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपं जाईल. स्वतःची दुष्कृत्य लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई. पुढचा मुद्दा आहे, अगोदर लुटले मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जे मुस्लिम देवळे लुटीत तेच राजे एकदा राज्य जिंकले, स्थिर स्थावर झाले की मग मंदिरांना देवळांना इनामे देत, अशी किती उदाहरणं आहेत. धर्मनिष्ठा किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबानं राज्य विस्तार करताना जी आक्रमणं केली त्या काळात मंदिरं उद्ध्वस्त केली हे खरं आहे, परंतु त्याच औरंगजेबानं अनेक देवळांना धन दिलं. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं 200 गावं इनाम दिली आहेत. मथुरा आणि बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्यानं देणग्या दिल्या आहेत. अफजल खानानं पंढरपूर आणि तुळजापूर येथील मंदिरातील मूर्त्या फोडल्या की नाही यासंबंधी जाणत्यात मतभेद आहेत. काहींच्या मते त्यानं त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटतंय की त्या फोडल्या नसाव्यात, त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता. तेव्हा त्यानं अनेक भटा भिक्षुकांची जुनी वतनं चालू ठेवली आणि नवीन दिली अशा नोंदी आहे, आणि तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचं मंदिर अफजल खानानं तोडलं असं सांगतात. त्यावेळी खानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हे विसरून चालणार नाही. 1791 साली मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेले देवी शारदेचे शृंगेरीचे मंदिर मुसलमान टिपू सुलतानं दुरुस्त केलं हे सर्वांना माहिती आहे. राज्य स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या आणि इनामे का दिली? देणग्या आणि इनामे घेऊन हिंदू खुश राहत असतील आणि आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्यांना हवे होते. देवळं पाडली आणि लुटली